नमस्कार, मी प्रथमेश जाधव, मराठी डेकिया चॅनलचा होस्ट. शाओमीने आता रिसेंटली त्यांचा रेडमी नोट 10 प्रो मॅक्स हा जो स्मार्टफोन आहे तो लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला फुल्ली फीचर पॅक स्मार्टफोन बघायला भेटतो आहे एका कमी प्राईस सेगमेंटमध्ये. ह्यात तुम्हाला एकदम कमी प्राईसमध्ये 108 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर बघायला भेटतो आहे, हाय रिफ्रेश रेट बघायला भेटते, सुपर ॲमोलेड डिस्प्ले बघायला भेटतो आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याच रेडमी नोट 10 प्रो मॅक्स स्मार्टफोनबद्दल सर्व फीचर्स सांगणार आहे, याचे सर्व स्पेसिफिकेशन्स एक्सप्लेन करणार आहे व माझं मत देणार ह्या स्मार्टफोनवरती की खरंच तुम्ही हा स्मार्टफोन घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे. जर तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची या स्मार्टफोनशी संबंधित तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण त्याआधी जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती, मला पहिल्यांदाच बघत असाल, तर ह्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूचा जो बेल आयकॉन आहे तोही दाबून ऑलवरती क्लिक करा. कारण मराठी डेक हा जो चॅनल आहे इथे तुम्हाला असेच डेली मराठी डेक व्हिडिओज दिले जातात. तर मित्रांनो, सर्वात पहिले तर हा जो रेडमीचा नोट 10 प्रो मॅक्स स्मार्टफोन आहे ह्याची जी मेन हायलाईट आहे त्याच्यापासून आपण स्टार्ट करूया. याच्यामध्ये जो कॅमेरा आहे तो ह्या पूर्ण स्मार्टफोनची एक मेन हायलाईट आहे. ह्यात तुम्हाला 108 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा बघायला भेटतो, जो आता रिसेंटली फ्लॅगशिप लेवल फोन्समध्ये बघायला भेटतो. जो सॅमसंगचा नोट 20 अल्ट्रा होता 60-70 हजाराचा, त्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 108 मेगापिक्सल कॅमेरा बघायला भेटतो. आपण आत्ता एका कमी प्राईस सेगमेंटमध्ये 20 हजाराच्या आतमध्ये तुम्हाला एक 108 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर बघायला भेटतो. या स्मार्टफोनमध्ये बॅकला आपल्याला कॅमेरा सेटअप बघायला भेटते व हा जो क्वाड कॅमेरा सेटअप आहे, जर तुम्ही याची डिझाईन बघितली, याच्या जो कॅमेराचा आपल्याला एरे बघायला भेटतो, त्याची तुम्ही डिझाईन बघितलं तर खूप तुम्हाला युनिक डिझाईन बघायला भेटते. जो मेन कॅमेरा लेन्स आहे तो तुम्हाला 108 मेगापिक्सलचा बघायला भेटतो आहे सॅमसंगच्या H2 सेन्सरसोबत. त्याचसोबत आपल्याला एक 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा बघायला भेटतो आणि 5 मेगापिक्सलचा आपल्याला सुपर मॅक्रो लेन्स बघायला भेटतो आहे. फक्त एक साधा मॅक्रो नाही तर सुपर मॅक्रो लेन्स असं रेडमीने म्हटलं आहे, ज्याच्याने तुम्ही एकदम कमी डिस्टन्सपासून कोणत्याही स्मार्टफोन कोणत्याही वस्तूचा कोणत्याही ऑब्जेक्टचा एक मॅक्रो फोटो क्लिक करू शकता आणि 1-2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर बघायला भेटतो. ओवरऑल ह्याचा जो कॅमेरा आहे ह्या स्मार्टफोनचा तो त्यांनी मेन हायलाईट केला आहे. ह्यात तुम्हाला भरभरून खूप सारे फीचर्स बघायला भेटतात. व्लॉग मोड तुम्हाला याच्यामध्ये एक नवीन बघायला भेटते, त्यासोबत नाईट मोड बघायला भेटते, क्लोन मोड तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटते, क्लोन फोटो आणि क्लोन व्हिडिओ मोड बघायला भेटते. म्हणजे तुम्ही तुमच्यासारखे 2-3 डिफरंट व्हिडिओ शूट करू शकता व एकाच टायमाला. ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्रंट कॅमेरा आणि बॅक कॅमेरा ऑन करायचंही फीचर बघायला भेटतं आहे. म्हणजे जर तुम्हाला कोणत्याही काही वस्तूबद्दल माहिती द्यायची असेल, काही तुम्हाला एक शूट करायचं असेल, तर तुम्ही एका सेम टायमाला तुमचा फ्रंट कॅमेरा आणि बॅक कॅमेराही यूज करू शकता असं आपल्याला ह्याच्या बॅक कॅमेरामध्ये फीचर बघायला भेटतात. व 4K 30 FPS तुम्हाला याच्यामध्ये हायेस्ट बघायला भेटते आणि जी स्लो मोशन रेकॉर्डिंग आहे ती 1080p तुम्हाला 120 FPSची बघायला भेटते. त्याचसोबत जर ह्या स्मार्टफोनच्या फ्रंट कॅमेराच्या बाबतीत बोलत असेल तर फ्रंटला तुम्हाला एकदम छोटीशी नॉच बघायला भेटते, एकदम मिनिमम ही नॉच आहे. जर तुम्ही ही नॉच नीट बघितली, जर तुम्ही ह्या स्मार्टफोनला जास्त यूज करायला लागला तुम्हाला ही नॉच ही गायब झाल्यासारखी वाटेल. एकदम छोटे तुम्हाला डॉट नॉचमध्ये येते 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा बघायला भेटतो, ज्याच्यामध्ये एक ॲव्हरेज आपल्याला सर्व फीचर्स बघायला भेटतात जे रेडमीच्या स्मार्टफोन्समध्ये प्रोव्हाइड केलेले असतात. त्याच्यामध्ये फ्रंटला तुम्हाला 1080p 30 FPSपर्यंतचा सपोर्ट बघायला भेटतो, स्लो मोशनचा सपोर्ट बघायला भेटतो. रेडमीचा एक शॉर्ट व्हिडिओ नवीन फीचर आहे तो तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला भेटतो. फ्रंटला हे तुम्हाला एक ठीकठाक सेल्फी ह्याच्यामध्ये बघायला भेटतात. जर ह्या स्मार्टफोनच्या प्रोसेसरच्या बाबतीत बोलायचं झालं, त्याच्या परफॉर्मन्सच्या बाबतीत बोलायचं झालं, तर ह्यात आपल्याला क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 732 हा प्रोसेसर बघायला भेटेल, ज्याच्यामध्ये आपल्याला क्रायो 470चे ऑक्टा कोर्स बघायला भेटतात, 8 कोर्स बघायला भेटतात व 2.3 GHz क्लॉक स्पीडवरती हा प्रोसेसर क्लॉक केला आहे त्यांनी व एक 8 NMची आपल्याला ह्याच्यामध्ये थिकनेस बघायला भेटते. हा जो प्रोसेसर आहे तो तुम्हाला पूर्णपणे गेमिंग सेंट्रिक तुम्ही प्रोसेसर म्हणून ह्याच्यामध्ये बघू शकता. फक्त याच्यामध्ये आपल्याला 5G सपोर्ट नाही बघायला भेटत, त्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक गेम हाय सेटिंग्सवरती प्ले करू शकता. जास्त करून तुम्हाला कोणत्याही गेममध्ये लॅग आणि शटर नाही बघायला भेटणार व जो स्मार्टफोन तुमचा गरम व्हायचा तोही तुम्हाला ह्या टायमाला नाही बघायला भेटणार. व ह्या टायमाला रेडमी नोट 10 प्रो मॅक्समध्ये त्यांनी एक हॅप्टिक फीडबॅकची मोटर आहे ती थोडीशी इम्प्रूव्ह केली आहे. म्हणून जेव्हा पण तुम्ही गेममध्ये कोणालाही शूट करत असाल किंवा कोणी तुम्हाला शूट करत असेल, तुम्हाला त्यांचे जे व्हायब्रेशन आहेत ते चांगले फील होतील. ह्याच्या व्यतिरिक्त जर ह्याच्या रॅम टाईपच्या बाबतीत बोलायचं तर परफॉर्मन्स पाहिजे तर ह्या तुम्हाला 6 GB आणि 8 GBची रॅम बघायला भेटते, जी LPDDR4Xवाली रॅम आहे आणि UFS 2.2 वाली तुम्हाला ह्याच्यामध्ये स्टोरेज बघायला भेटते. आता जर हे स्मार्टफोनच्या डिस्प्लेच्या बाबतीत बोलत असेल तर डिस्प्लेमध्ये हे आपल्याला खूपच दमदार हा स्मार्टफोन बघायला भेटतो आहे. माझ्या मते 20 हजाराच्या आतमध्ये हा असा एकच स्मार्टफोन असेल जो आपल्याला एक हायर रिफ्रेश रेटही प्रोव्हाइड करतो आहे, एक सुपर ॲमोलेड डिस्प्लेही त्याचसोबत प्रोव्हाइड करतो आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.67 इंचची एक FHD+ सुपर ॲमोलेड डिस्प्ले बघायला भेटते व त्याचसोबत ह्या तुम्हाला 120 Hz वाली रिफ्रेश रेटही बघायला भेटते. म्हणजे एका चांगल्या कलर पॅनलसोबत तुम्हाला याच्यामध्ये हायर रिफ्रेश रेटही बघायला भेटते, ज्याने तुमचा जो स्मार्टफोन आहे तो खूप स्मूथ होऊन जाईल यूज करायला. जेव्हा तुम्ही स्मार्टफोन यूज
करा एक हायर रिफ्रेशरवरती तुम्हाला खूप स्मूथ ह्याच्यामध्ये फील होईल. त्यासोबत ह्याची जी ब्राईटनेस आहे स्मार्टफोनची तुम्हाला 1200 निट्सची ब्राईटनेस बघायला भेटते, जे आत्ता ॲव्हरेज स्मार्टफोन्स आपल्याला बघायला भेटतात 20,000 किंवा 20,000 आतमध्ये, त्यांच्यामध्ये जे आपल्याला ब्राईटनेस निट्स बघायला भेटते ती 400-500 निट्स किंवा जास्तीत जास्त 800 निट्स बघायला भेटते. पण जो Note 10 Pro Max स्मार्टफोन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला 1200 निट्सची ब्राईटनेस बघायला भेटते. आता ह्याचा अर्थ काय आहे, जेव्हा तुम्ही हा स्मार्टफोन आउटडोर्स यूज कराल एकदम हार्श सनलाईटमध्ये खूप उन्हामध्ये जेव्हा तुम्ही हा स्मार्टफोन यूज कराल तुम्हाला एकदम ब्राईटनेस खूप जास्त बघायला भेटेल. याची प्रत्येक गोष्ट जी स्मार्टफोनवरती आहे तुम्हाला एकदम रिडेबल आणि एकदम इझिली रीड करायला बघायला भेटेल. त्यासोबत ह्याच्यामध्ये डिस्प्लेमध्ये त्यांनी आपल्याला HDR 10+ सपोर्ट दिला, ज्याच्याने जेव्हा तुम्ही यूट्यूबवरती कोणता एक HDR कंटेंट स्ट्रीम कराल तुम्हाला एक चांगली क्वालिटी बघायला भेटेल, एक क्रिस्प बघायला भेटेल त्याच्या डिस्प्लेमध्ये. आणि जर याचे स्पीकर्सच्या बाबतीत बोलायचं तर ह्या तुम्हाला स्टिरिओ स्पीकर्स बघायला भेटेल डाऊन साईडला, जे माझ्या मते एक ठीकठाक क्वालिटीचे स्पीकर्स आहेत. आपण एकदम ह्याला खराबही नाही म्हणू शकत, एकदम आउटस्टँडिंगही नाही म्हणू शकत, आपण एक मीडियम लेवलवरती ह्या स्पीकर्सला ठेवूया. जर Note 9 Pro Max कंपेअर केलं तर आपल्याला थोडेसे सेमच ह्याच्यामध्ये स्पीकर्स बघायला भेटतात, पण डिस्प्लेच्या बाबतीमध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठी इम्प्रूव्हमेंट बघायला भेटली आहे. हे तर सर्व आपल्याला खूप भारी भारी फीचर्स ह्याच्यामध्ये बघायला भेटतात. त्याचसोबत ह्याची जर तुम्ही बॅटरी बघितली तर तुम्हाला 5020 mAh बॅटरी बघायला भेटते, जी माझ्या मते एक ॲव्हरेज बॅटरी साईज आहे कोणत्याही स्मार्टफोनसाठी. मग ही जी 5000 mAh बॅटरी आहे ह्याला चार्ज करण्यासाठी तुम्हाला इनबॉक्स एक 33W फास्ट चार्जर बघायला भेटतो. रेडमी असं म्हणतं आहे की हा जो 33W फास्ट चार्जर आहे ह्याच्याने तुमची 5020 mAh जी बॅटरी आहे ती काहीतरी 75 मिनिटांमध्ये फुल चार्ज होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला एक चांगली बॅटरी बॅकअप ह्याच्यामध्ये बघायला भेटते, एक फास्ट चार्जिंगचाही सपोर्ट बघायला भेटतो. आणि हो, हा जो स्मार्टफोन आहे तो एकदम कन्फर्म सपोर्ट करतो आहे 33W, जसं मागचा जो स्मार्टफोन होता तो सपोर्ट 27W करत होता पण त्यांनी 33W प्रोव्हाइड केलेलं, तर असं नाही आहे. हा जो Note 10 Pro Max स्मार्टफोन आहे हा सपोर्टही करतो आहे 33W फास्ट चार्जिंगला. मग तुम्हाला इनबॉक्स एक 33W फास्ट चार्जर बघायला भेटतो. तर बॅटरीच्या बाबतीमध्ये हा एक चांगला स्मार्टफोन मी नक्कीच म्हणू शकतो. तर मित्रांनो, आता माझे काय विचार आहेत ह्या स्मार्टफोनवरती. सर्वात पहिले तर ह्याचा जो स्टार्टिंग वेरियंट आहे 6GB 64 वाला, त्याची जी प्राईस आहे तुम्हाला ती 18,999 रुपये बघायला भेटते. म्हणजेच काहीतरी तुम्हाला 19,000 आसपास हा स्मार्टफोन बघायला भेटेल. त्याची जी पहिली सेल आहे ती आत्ता रिसेंटली 16 तारखेला होती, व ह्याच्यानंतरची जी सेल असेल ती मी तुम्हाला इथे डेट देईल. ह्याचे बाकीचे जे वेरियंट्स आहेत त्याची जी काय प्राईजिंग आहे ती मी तुम्हाला इथे मेन्शन केली आहे. तुम्ही तुमच्या मर्जीनेचा वेरियंट चूज करू शकता. आता प्राईजिंगच्या हिशोबाने कसा स्मार्टफोन हा आहे, तर 20,000 आतमध्ये मी ह्याला एक चांगला स्मार्टफोन म्हणून रेट करेल. व ह्याचा एक जो छोटा वेरियंट आहे Redmi Note 10 Pro, तो ही एक सेम स्मार्टफोन आहे, फक्त ह्या Note 10 Pro Max आपल्याला एक 108 MP कॅमेरा बघायला भेटते. व जो साधा प्रो वेरियंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक 64 MP कॅमेरा बघायला भेटतो. बाकीचे जे फीचर्स आहेत ते आपल्याला सेम एकदम सिमिलर फीचर बघायला भेटतात. त्यातही तुम्हाला हायर रिफ्रेश रेट बघायला भेटते, सुपर एमोलेड डिस्प्ले बघायला भेटते, पण त्याची जी प्राइसिंग आहे ती तुम्हाला 15,000 रुपये बघायला भेटते. तर तुमच्यावरती डिपेंड करतं, तुम्हाला 3,000 एक्स्ट्रा टाकून एक 108 MP कॅमेरा घ्यायचा ह्याच्यामध्ये की बाकी तुम्हाला सर्व एक सिमिलर पाहिजे, सेम टू सेम सर्व तुम्हाला मान्य आहे, फक्त जो कॅमेरा आहे तो तुम्हाला 64 MP पाहिजे. आता फरक काय दोघांमध्ये, दोघेही आपल्याला खूप हातपर्यंत सिमिलर बघायला भेटतात. 64 आणि 108 एवढा काही फरक नाही बघायला भेटतात. जर आपण नंबर्सनी बघितला तर खूप फरक बघायला भेटतो आहे, पण जो फोटो कॅप्चर केल्यावरती आउटपुट येतो तो फोटो आपल्याला खूपच सिमिलर बघायला भेटतो आहे. आणि हे जे मार्केटिंग गेमिक आहे यांचं की 108 MP कॅमेरा, 64 MP कॅमेरा, 48 MP कॅमेरा, आफ्टरऑल जो कॅमेरा आहे तो एक आपल्याला सिमिलरच आउटपुट देतो. एकीकडे जर आपण आयफोन बघितला तर 12 MP आपल्याला तेवढा भारी आउटपुट देतो, जो हे जे स्मार्टफोन्स आहेत ते नाही करू शकत. आता तुमच्यावरती डिपेंड करतं तुम्हाला कोणता स्मार्टफोन घ्यायचा आहे. फीचर्स तर सेम बघायला भेटतात Note 10 Pro आणि ह्याचे, फक्त कॅमेरामध्ये तुम्हाला 3,000 रुपये जास्त ह्याच्यामध्ये टाकायला लागतील, 3 किंवा 4,000 रुपये जास्त टाकायला लागतील. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने हा स्मार्टफोन चूज करू शकता. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असेल ह्या Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोनशी संबंधित किंवा Redmi Note 10 Pro संबंधित, तर मला तुम्ही नक्की खालती कमेंट्समध्ये विचारू शकता. व जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती, मला पहिल्यांदाच बघत असाल, तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व बाजूचा जो बेल आयकॉन आहे तोही दाबून ऑलवरती क्लिक करा, कारण मराठी डेकी हा जो चॅनल आहे ते तुम्हाला असेच डेली मराठी डेक व्हिडिओज दिले जातात. आपण विशेष एका पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.